बाळ, अरे तूच इकडे. अरे मी तुला रोज पाहतो, तू इथे फक्त गार्डच बनून उभा असतो. तुला असं कधी वाटत नाही का रेल्वेचा डबा किंवा इंजिन व्हावं? माझ्याकडे कपडे नाही, माझ्या मागचे पोर मला कशी पकडणार, त्यामुळून मी गार्ड बनून या खेळात सहभागी होतो. आज त्या मुलाने माझ्या जीवनातला एक मोठा धडा शिकवला. आपले आयुष्य कधीच परिपूर्ण नसते, त्यात नक्कीच काही कमतरता असते. तो मुलगा आपल्या आई वडिलांवर रागावून रडत बसू शकला असता, पण असे न करता त्यांनी त्या परिस्थितीवर तोडगा शोधला. आपण किती रडतो, कधी आपल्या काळ्या रंगासाठी, तर कधी लहान उंचीसाठी, कधी कधी शेजारच्या मोठ्या कारसाठी, कधी शेजारीच्या काळ्यातील दागिन्यांसाठी, कधी स्वतःला कमी मार्कांसाठी, तर कधी इंग्रजीसाठी, कधी पर्सनॅलिटीसाठी, कधी नोकरीमध्ये अपयश, तर कधी धंद्यामध्ये चढवतात. गरुडाची उंच भरारी पाहून पक्षी कधीही निराश होत नाही, तो तिच्या अस्तित्वामध्ये आनंदी आहे. परंतु मानव एखाद्या मानवाची उंच भरारी पाहिल्यानंतर चिंतेत पडतो. तुलना टाळा आणि आनंदी राहा. आपल्या यामधून बाहेर पडायला लागते. हे जीवन आहे, ह्याला असंच जगायचं असतं. कोणताही हेवा वाटणार नाही किंवा कोणाशी स्पर्धा नाही. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही, समस्या त्यामुळे उद्भवते कारण आम्हाला अशा परिस्थितीत कसे लढायचे हेच माहीत नाही.